लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपुरातील शिवाजीनगर परिसरातील फाशीच्या डोंगर येथे टवाळखोर चौघांनी कारचालकासह त्याच्या मित्राची कुरापत काढून मारहाण केली, तसेच त्यांच्याकडील ऐवज हिसकावून घेऊन कारची काचही फोडत लुटमार केल्याचा प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। यश चंद्रकांत कोठावदे या युवकाच्या फिर्यादीनुसार शनिवारी 15 जून रोजी पहाटे 3:45 सुमारास तो आणि त्याचा मित्र असे दोघे जण त्यांच्या टियागो कारमध्ये फाशीच्या डोंगराजवळ असलेल्या क्रेव हॉटेलच्या अलीकडे थांबलेले होते। त्यावेळी 18 ते 25 वयोगटातील चौघे संशयित त्या ठिकाणी आले। त्यांनी तू इथे का थांबला असं म्हणून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। तसंच शिवीगाळ करत दमदाटी मारहाण करण्यात आली, तसंच त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने, मोबाईल, हातातील घड्या आणि रोकड असा 1,25,000 मुद्देमाला बळजबरीनं हिसकावून नेलेला आहे। तसंच त्यांच्या टियागो कारची काच पडून नुकसान देखील केलंय। या प्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यश चंद्रकांत कोठावदे हे मूळचे घाटकोपर येथील रहिवासी असून सध्या ते शरणपूर रोडवरील कुलकर्णी कॉलनीतील सरस्वती अपार्टमेंट या ठिकाणी राहतात। यामध्ये काल दिनांक 17 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 149/24 भादवीकलम 352/4/5/6/427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। त्यातील फिर्यादी आहेत यश चंद्रकांत कोठावदे, वय 27 वर्ष, हे आर्किटेक्ट आहेत व्यवसायाने, मुंबईचे राहणारे मुंबईचे आहेत, परंतु सध्या शरदपूर रोड कुलकर्णी गार्डन येथे राहतात। हे आपलं मित्र, त्यांचा एक डॉक्टर मित्र आहे वैभव येवले, यांच्यासह रात्री जेवणाकरिता सुलभांस रोडला गेलेले होते। त्या ठिकाणी दोघांच्या गाडीपैकी एकाने गाडी लावली आणि हे गावामध्ये कामानिमित्ताने गेले आणि रात्री 3:45 गाडी घ्यायला परत आलेले असताना, त्यांचं पार्क केलेलं वाहन परत घ्यायला आलेले असताना फाशीचा डोंगर जो आहे सुलभांस रोड त्या ठिकाणी कॉर्नरला त्यांना दोन वाहनांवरनं आलेल्या अज्ञात चारश्मांनी त्यांच्याकडनं जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातली चेन, अंगठी, त्यांचा मोबाईल आणि 50,000 रुपये अशी रक्कम काढून घेतली असल्याबाबत त्यांनी काल रोजी 17 तारखेला तक्रार दिलेली आहे। यामध्ये त्यांची जी इको स्पोर्ट्स कार होती त्या गाडीचंही नुकसान केल्याबाबत त्यांनी तक्रार दिलेली आहे। या दाखल झालेल्या गुन्ह्यावरून गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये निश्चितच लवकरच या 4 अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल। तुषार ढेकळे, नाशिक न्यूज, सातपूर।